मैं काय करिश्मा केला, मैंने क्या गुल खिलाए, वो शाहरुख ने भी देखे थे शायद। वो लुक करते हैं लोग, वो ट्रेंड आता है, वो मेरी वजह से आया है शायद। पठाण मधील शाहरुखच्या लुकवर अभिजीत बिचुकले यांनी अजब वक्तव्य केलंय। पण आता जी स्टाईल आणली गेली आहे 22 वर्षानंतर ती माझी, तर शाहरुख खान मला असं वाटतं की बिग बॉस बघत होता। कवी मनाचा नेता अशी स्वतःची ओळख सांगणारे बिग बॉसचे माजी स्पर्धक अभिजीत बिचुकले त्यांच्या हटके वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात। परंतु त्या माणसाचा जो स्वभाव आहे तो मत्सरी आहे, तो दुसऱ्याला वरती जाऊन देत नाही, त्याचा गेल्या 20 वर्षाचा इतिहास पहा। बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सहभागी झालेले अभिजीत बिचुकले चांगलेच चर्चेत आले होते। कॉन्ट्रोवर्सी नको यार, तू माझी टीममेट आहे यार, मी 100%। त्यानंतर बिग बॉस 15 मध्ये देखील ते झळकले। आता पुन्हा एकदा त्यांच्या हटके वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत। पठाण मधील शाहरुख खानच्या लुकवर अभिजीत बिचुकले यांनी वक्तव्य केलंय आणि यावेळी अभिजीत बिचुकले यांनी थेट शाहरुख खान याच्यावर निशाणा साधला आहे। मी काय करिश्मा केला, मैंने क्या गुल खिलाए, वो शाहरुख ने भी देखे थे शायद। वो लुक करते हैं लोग, वो ट्रेंड आता है, वो मेरी वजह से आया शायद। शाहरुख खानने बिग बॉसचा सीझन पाहिला आणि त्यातल्या माझ्या लुकची कॉपी त्याने पठाण या चित्रपटात केली आहे, असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलंय। तर शाहरुख खान मला असं वाटतं की बिग बॉस बघत होता आणि सीझन 15 मध्ये वो शाहरुख ने भी देखे थे शायद। वो लुक करते हैं लोग। पुढे अभिजीत बिचुकले म्हणाले की शाहरुख खान याने बिग बॉस बघताना माझा लांब केसांचा लुक पाहिला आणि तोच पठाण या चित्रपटात कॉपी केलाय। माझ्यासाठी ही आनंदाची गोष्टच आहे। माझ्या आधी 20 वर्षांपूर्वी संजू बाबा म्हणजे संजय दत्त असे लांब केस ठेवायचा। त्याच्या आधी 91 साली मी लहान होतो त्यावेळेला संजू बाबा म्हणजे संजय दत्त लॉंग हेअरवाला होता। पण आता जी स्टाईल आणली गेली आहे 22 वर्षानंतर ती माझी आणि आता मी ती स्टाईल केली आहे आणि शाहरुख खान तिलाच कॉपी करत आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे। पता नहीं कि पठान मर गया है या जिंदा है। पठान हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। अपनी कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिगड़ने वाला है। अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी व्हायरल स्टार्स।